घरची परिस्थिती हलाकीची, मात्र पोलीस अधिकारी व्हायचंच असं स्वप्न बाळगलेल्या कैलास खासबागे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आपले पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात राहण्याचा खर्च झेपत नसल्याने कधी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम केले तर कधी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी केली आणि 25 मार्चला लागलेल्या PSI परीक्षेच्या निकालात कैलास यांची सहायक पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाली आहे। कैलासने संघर्ष करून मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कैलास खासबागे हे सातारा जिल्ह्यातील मसवड तालुक्यातील आहेत। घरची परिस्थिती जेमतेम असून फक्त अर्धा एकर कोरडवाहू जमिनीवर घर चालवणे अवघड असल्याने कैलासच्या अशिक्षित असलेल्या आई वडिलांना दुसऱ्यांच्या शेतात मजुरीचे काम करावे लागते। मात्र कैलासला पोलीस अधिकारी व्हायचं अशी त्याची जिद्द होती। 10वीत असताना कैलासला त्याच्या शिक्षकांनी तू पोलीस होऊ शकतो असे सांगितल्याने कैलासला अजून बळ मिळाले असे कैलासने सांगितले। PSI व्हायचं हे स्वप्न मनात ठेवत 11वी आणि 12वी मसवड येथे सायन्समधून पास केले। PSI परीक्षा देण्यासाठी पदवी लागते म्हणून पदवी अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतले आणि ती पूर्ण होण्याआधीच लगेच परीक्षेच्या तयारीलाही लागला। गावाकडेच परीक्षेसाठी काही पुस्तके विकत घेत तयारीही सुरू केली। मात्र त्याच्या लक्षात आलं की गावाकडे तयारी करून आपल्याला पोलीस अधिकारी होणे कठीण आहे, त्यासाठी आपल्याला नवीन पुस्तके आणि अभ्यासासाठी अभ्यासिका लावणे आवश्यक आहे। त्यामुळे कैलासने 2017ला पुणे गाठले। मात्र पुण्यात राहणे परवडत नव्हते, घरची आर्थिक परिस्थितीही नाजूक असल्याने कैलासने अभ्यास करता करता बालेवाडी येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायला सुरुवात केली। रात्रपाळीला काम करायचे आणि सकाळी 4 ते 5 तास झोप घ्यायची आणि त्यानंतर अभ्यास करायचा। त्याच काळात कैलासने जास्त पैसे मिळतात म्हणून गवंड्याच्या हाताखालीही काम केलं, तर कधी गॅस सिलेंडर वाटपाचेही काम केले। कैलासने घेतलेल्या कष्टाचे फळही त्याला लगेच पहिल्याच प्रयत्नात मिळाले आणि PSI पूर्व परीक्षा तो पास झाला। मात्र मुख्य परीक्षेत तो पास होऊ शकला नाही। त्यावेळी कैलासने आपल्या वडिलांना नापास झाल्याचं सांगितलं। त्यावर वडिलांनी मानसिक आधार देत नापास झाल्यावर तू खचू नको, पुन्हा प्रयत्न कर आणि आम्ही तुला मदत करतो सांगितले आणि पूर्ण वेळ अभ्यास करण्याचा आग्रह केला। त्यानंतर कैलासने पूर्ण वेळ मन लावून अभ्यास केला आणि 2019च्या PSI परीक्षेत पूर्व आणि मुख्य अशा दोन्हीही परीक्षा पास झाला। त्यावेळी स्वप्न पूर्ण होत आहे हे समोर दिसत असताना शारीरिक चाचणी परीक्षा देता येईल का नाही असा प्रश्न तयार झाला, कारण कैलासला त्याच काळात पायाला दुखापतीने गाठले। पायाला दुखापत झाल्याने कैलास तब्बल 9 महिने अंथरुणाला खिळून पडला। त्यातून बरे होतो तोच त्याला पुन्हा डेंग्यू झाला। मात्र त्याच काळात कोरोना संक्रमण वाढल्याने शासनाला टाळेबंदी करावी लागली आणि 2 वर्ष या परीक्षेची शारीरिक चाचणी पुढे ढकलली। त्यामुळे कैलासला वेळ मिळाला आणि तो आजारातून बरा झाला। पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर त्याने शारीरिक चाचणी सुद्धा मोठ्या जिद्दीने देत 100 पैकी तब्बल 93 गुण मिळवत मोठी झेप घेतली आणि PSI होण्याचा मार्ग मोकळा केला। नुकताच 25 मार्चला लागलेल्या PSI परीक्षेच्या निकालात कैलास खासबागे यांची PSI म्हणून निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीवरून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।